जरा पुढे की ऐकूत रे यायला पाहिजे बरोबर. हा, मराठा आरक्षणासाठी सरकारनं वारंवार मराठ्याला गाजर दाखवलं आणि ज्या ज्या वेळेला मराठा समाजानं आरक्षण मागितलं त्या त्या वेळेला आश्वासनावर आश्वासनाची खैरात केली आणि आश्वासनाची खैरात केल्यानंतर या राज्याच्या सरकारला वारंवार आम्ही सांगूनही जर आरक्षण मिळत नसेल तर आम्ही एक निर्णय घेतला की यांच्याच भाषेत यांना उत्तर द्यायचं असेल तर आम्हाला लोकसभेत जावं लागेल आणि लोकसभेत जाण्यासाठी आम्ही मराठ्यांच्या हितासाठी मराठ्यांच्या विचारासाठी आम्ही आज निर्णय घेतलेला आहे. येणाऱ्या लोकसभेत जर मराठा प्रत्येक उमेदवार म्हणून आम्ही जात असेल तरच आमचा निर्णय होऊ शकतो. 13,792 पोरांवरती ह्या राज्य सरकारनं खोटे केसेस दाखल केलेत, 42 हुतात्मे झालेत, त्या हुतात्म्यांना न्याय मिळवण्यासाठी व आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही आज दिल्लीत चाललो आहोत. बहुसंख्य मराठा समाज आमच्याबरोबर आहे. आम्ही सगळ्या धनगर असू, मराठा असू, इतर सगळ्या समाजांना धरून आम्ही आरक्षण मागत आहे. आम्ही कुठल्याही समाजाला विरोध म्हणून आम्ही आमचा अर्ज भरत नाही, तर आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी आमचा अर्ज भरून आज एक मराठा